तुतारी समजून मतदारांनी पिपाणीचं बटन दाबलंय असं अनेक ठिकाणी घडलेलं आहे असा दावा केला गेलाय. पिपाणीला 1.5 लाख मतं गेली आहेत असा दावा जयंत पाटील यांनी केलाय. तुतारीचा 32,771 मतांनी पराभव झाला आणि पिपाणीला 37,062 मतं मिळाली. बारामतीत बसपा उमेदवारापेक्षा सुद्धा पिपाणी चिन्ह असलेल्या उमेदवाराला जास्त मतं मिळाली आहेत. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या तुतारीसारखंच पिपाणी हे चिन्ह सुद्धा होतं निवडणूक या सगळ्या दरम्यान. आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं याला आक्षेप सुद्धा घेतला होता. तुतारी समजून लोकांनी पिपाणीचं बटन दाबल्याचा पाटील यांनी आरोप केलेला आहे. निवडणूक चिन्हामध्ये साधर्म्य असल्याचा हा सगळा प्रकार घडलाय आणि त्याच्यामुळे बरीचशी मतं ही पिपाणीला गेलेली आहेत. लोकांनी तुतारी समजून पिपाणीला बरीच मतं दिली आहेत असा दावा जयंत पाटील यांनी केलाय. आम्ही महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी निवडणुका लढवल्या त्यात तुतारी वाजवणारा माणूस हे आमचं चिन्ह होतं, पण त्याच्याबरोबर एक पिपाणी पण होती. ती पिपाणीला तुतारी म्हटले गेलेलो. त्याचा फटका जर बघितला तुम्ही तर सर्व मतदारसंघात म्हणजे दिंडोरीमध्ये 1,03,000 मतं त्या पिपाणीला गेले. 45,000 एव्हरेज मतं ही पिपाणीला गेली. आमच्या सातारची सीट 32,000 पडली तर पिपाणी हे 37,000 मतदान आहे. बारामतीला बीडून एक माणूस येऊन उभा राहिला, शेख सोहेल शहा, तर त्याला बहुजन समाज पार्टीच्या उमेदवारापेक्षा जास्त मत आहेत. मतदार असे आहेत की ते म्हटले की अरे ती पिपाणी म्हणजे हीच तुतारी, तर तुतारी वाजवणारा माणूस हा जरा थोडासा संभ्रम लोकांच्यात निर्माण झाला. या सगळ्या संदर्भात बोलूया आमचे प्रतिनिधी अजय माने सध्या आपल्याशी जोडले गेलेत. अजय, हा एक वेगळा प्रकार म्हणावा लागेल कारण निवडणूक चिन्हामध्ये असं साधर्म्य असल्यामुळे इतका मोठा फरक पडलाय. साधारण कुठल्या सीट्सवर या सगळ्याचा परिणाम झालाय की जास्त मतं पिपाणीला गेली आहेत? खरं तर आपण पाहिलं तर याचा सगळ्यात जास्त परिणाम हा साताऱ्यामध्ये जो आहे तो झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. कारण की ह्या ठिकाणी जे त्यांचे उमेदवार जे शशिकांत शिंदे हे काही मतांच्या फरकाने जे ते पिछाडीवर गेलेले आणि त्याच्यानंतर त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. त्या ठिकाणी गाडेसंजय नावाचे उमेदवार होते पिपाणी चिन्हावर आणि त्यांनी 37,062 मतं जी ती मिळाली होती. त्याच्यानंतर आपण जर रावणचे आकडे पाहिले तर रावणमध्ये श्रीराम पाटील जे त्यांच्या समोर जे ते एकनाथ साळुंके म्हणून उमेदवार होते आणि त्यांनी 43,957 मतदान जे ते मतं मिळवले होते. मी सध्या या संपूर्ण निवडणुकीच्या काळात ज्यावेळेस नगर जिल्ह्यात होतो त्या ठिकाणी पारनेर तालुका असेल किंवा नगरचा आजूबाजूचा नगरमधलं जेवढे मतदान केंद्र होतं त्या ठिकाणी असा घोळ अनेक वेळा पाहायला मिळाला. कारण की जे ते एक्झॅक्टली तुतारी चिन्हाच्या खालीच पिपाणी चिन्ह होते त्यामुळे अनेक लोकांच्या मनात जे संभ्रम झाला होता की मतदान नेमकं तुतारीला करायचं का पिपाणीला करायचं. आणि आपण जर पाहिलं तर काल जयंत पाटील म्हणताना म्हटले की ऍव्हरेज म्हणजे त्या सगळ्यांचा ऍव्हरेज काढला तर प्रत्येक जिल्ह्यात साधारणतः 45,000 मतदार जे आहेत ती पिपाणीने घेतलेले आहेत. त्यामुळे याचा फटका जो आहे किंवा जरी उमेदवार जिंकला असेल तरी उमेदवाराच्या लीडमध्ये जर तो साधारणतः 30 ते 40,000 फरक आला आहे. आणि त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीला पिपाणी ह्या उमेदवारामुळे सुतारीच्या चिन्हाला जो आहे तो फटका पडला. त्याच्यामुळे त्यांच्या काही उमेदवारांना पराभव स्वीकारावा लागला तर काही उमेदवारांचा जो आहे तो लीड कमी झालेला आहे. जी, एकंदरीत हा एक वेगळा प्रकार घडल्याचं आता सध्या समोर येत आहे कारण पिपाणीचा बटन दाबला गेलेला आहे तुतारी समजून. अजय, तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा. आणखी एक महत्वाची बातमी आपल्या हाती येते या संदर्भात आपण बघूया.